नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे इंडियन रिअल लाईफ रिअल होम इन मराठी. आणि मी प्रीती तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते आपल्या या चॅनलवरती. तर सगळ्यात अगोदर माझ्या सगळ्या मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ आणि ओम साईराम आणि गुड इव्हनिंग. टाईम तुम्हाला इथे दिसत असेल सायंकाळचे 5:30 वाजलेले आहे. 5:30 वाजल्यापासून जे ते ब्लॉग स्टार्ट केलेला आहे, सकाळपासून जे ते पूर्ण लेझी असं होतं, कारण की आज सकाळी जे ते मिस्टर बाहेर गेलेले आहे, नाशिकला त्यांचं काम होतं तर ते नाशिकला गेलेले आहे. सो आम्हाला खाण्यासाठी असं काही स्पेशली असं काही केलं नाही. सकाळी उठल्यानंतर मुलांनी चहा बिस्किट वगैरे घेतलं, मी रात्रीची ज्वारीची भाकरी आणि वांग्याची भाजी पडलेली होती ती खाल्ली आणि गरम करून वगैरे. आणि त्यानंतर दुपारून एवढी इच्छा नव्हती, सो मुलांनी मॅगी वगैरे करून खाल्ली आणि मी माझं बरंच इतर कामं करत होते. तर मग म्हटलं चला आता संध्याकाळी ते येणार आहे तर मस्त छान असा मेन्यू करूया. तर कोणाकोणाच्या बाबतीत या गोष्टी होतात की मिस्टर घरी नसले की बऱ्यापैकी स्वयंपाकाला बंक मारला जातो, स्वयंपाक केला जात नाही म्हणजे आपण बऱ्यापैकी कुठलीही गोष्ट जी ती त्यांच्यासाठी म्हणून करत असतो, आपल्यासाठी म्हणून अजिबात करत नसते. कुठलीही लेडीज जे ते स्पेशली आपल्या स्वतःसाठी काही गोष्टी करत नसते. मुलांना आवडतं, मिस्टरांना आवडतं, आईला आवडतं, बाबांना आवडतं, असं ह्या हिशोबानेच आपण बऱ्यापैकी स्वयंपाकात त्यांच्या चॉईस आपल्याला माहिती राहते. मी तर म्हणते बऱ्यापैकी स्त्रियांना जे ते आपली आवड काय, आपली चॉईस काय ती माहितीच नसते. मिस्टरांना काय आवडतं, मुलाला काय आवडतं, मुलीला काय आवडतं हे सगळं सगळ्यांना माहिती असतं, सगळं माहिती असतं सगळं बाकीच्यांचं, पण स्वतःला काय आवडतं हे माहितीच नसतं. हॉटेलमध्ये जरी गेलं ना तर आपण मेन्यू कुठला ऑर्डर करतो की मुलाला काय आवडेल, मुलीला काय आवडेल, मिस्टरांना काय आवडेल, तर स्वतःची आवड आपण जपतच नसतो. तसंच माझ्या बाबतीतही झालं, मी म्हटलं जाऊन देत ते नाहीये तर मग मी एवढा इंटरेस्ट नाही घेतला स्वयंपाकामध्ये. आता 5:30 वाजले म्हटलं संध्याकाळी 8-9 वाजेपर्यंत ते येतील, सो म्हटलं चला आता त्यांच्या आवडीचा छान असा बेत करूया. तर आज बुधवार आहे आणि बुधवार आहे तर त्या हिशोबाने मी म्हटलं चला एक करी करूया. अंडे आणलेले होते, 1/2 डझन अंडे आहे. ऍक्च्युली 1 डझन होते पण त्यातले एक आमच्या बेला राणीने खाल्लेलं आहे म्हणजे तिला अंड दे ते खूप आवडतं कच्चं अंड प्यायला, तर तिला एक अंड दिलेलं आहे. 8 दिवस झाले अंडे आणलेले, पण मी आज करेल अंडा, एक करी उद्या करेल, आज करेल उद्या करेल असं चालू होतं. तर म्हटलं चला आता स्पेशल छान असा मेनू करूया. तर भात मुलांना पाहिजे असेल तर करेल, शक्यतो स्किप करण्याचाच प्रयत्न करेल, कारण की ज्या वेळेला आपण म्हणजे आम्हाला आमच्या मी जे डाएट घेते ना त्यात सांगितलेलं की ज्या वेळेला आपण भात खातो ना तर मग त्यावेळेला जेवणामध्ये फक्त भात घ्यायचा, किंवा मग चपाती ना तर फक्त चपाती आणि भाजीच घ्यायची, किंवा मग ज्वारीची भाकरी आणि भाजी खाते तर तेच घ्यायचे. आपण काय करतो की भात भाजी चपाती सगळं एकत्र करतो, तर तसं नाही करायचं, कुठलं तरी एकच खायचं, मग ते जो इतकं जास्त हार्म नाही पोहोचवत आपल्या शरीराला. सो त्यामुळे मग तेव्हापासून मी काय करते की भाजी चपाती किंवा मग राईस करायचा, राजमा चावल किंवा छोले चावल असं काहीतरी करायचं, म्हणजे बरोबर ते मॅनेज होतं. बराचसा त्यांचा प्रोग्राम आहे, त्या हिशोबाने केलं तर खूप काही छान अशा गोष्टी खूप शिकायला मिळतात आपल्याला. नाही असताना मी खूपच हेल्दी लाईफस्टाईल जे तिथनं शिकलेली आहे आणि तुम्हाला पाहिजे असेल तर हळूहळू तेही मी तुमच्यासोबत शेअर करेल. एक ताई आहे ज्या मला नेहमी प्रश्न विचारत असतात की ताई तुम्ही डाएट करता का, मी त्यांना नेहमी ते सांगते, त्या दर एक व्हिडिओमध्ये सांगत असता मला की तुम्ही डाएट करता की, तो हो मी डाएट करते, कोणीतरी आलंय मी ते चेक करते कोण आहे. चला तर मग मैत्रिणींनो आता व्लॉगला सुरुवात करूया. तर मगाशी जे ते पाहुणे आलेले होते, माझ्या एक सासूबाई होत्या आणि एक जाऊबाई होत्या, तर त्या आल्या त्यामुळे मग मी थोड्या वेळेचे ते व्लॉग बंद केला आणि त्यांना चहा पाणी वगैरे केलं आणि त्यांच्या संग थोडंसं बोलले. आणि त्यानंतर त्यांचं चालू होतं की तू देवपूजा कशी करती, देवांची मांडणी कशी आहे काय. त्यांनी देवघर बघितलं, घर बघितलं तर त्यांना खूप आवडलं. खूप वेळ आमचे बोलणे झाले, ते गेले आणि त्यानंतर आता मी इथे जवळजवळ 6:30 वाजले होते, मला इथे मी स्वयंपाकाला लागलेले आहे. तर पटकन आता स्वयंपाक करायचा होता कारण की मिस्टर जे ते 8:30-9 वाजेपर्यंत येणार होते आणि मला सगळं कामं आवरून जे ते रेडी करून घ्यायचं होतं. तर सगळ्यात अगोदर मी एक बॉयलरमध्ये अंडे जे ते बॉईल व्हायला ठेवलेले आहे. आणि अगदी खरं सांगू ना तर मी फक्त फ्रूट प्रोसेसरमध्ये पीठ मळून होस्तर माझं जे ते एक बॉयलरमध्ये अंडे जे ते शिजून झालेसुद्धा होते.
फक्त 5 ते 6 मिनिटांमध्ये जे ते एक बॉयलरमध्ये अंडे जे ते शिजून रेडी होता. त्याचबरोबर आजच्याच व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की मी एक बॉयलर यूज केल्यानंतर ते क्लीन करून कसं ठेवते. आणि आता तुम्ही इथे बघताय की मी फ्रूट प्रोसेसरमध्ये पीठ मळते, तर फ्रूट प्रोसेसरमध्ये मी पीठ कसं मळते, ते कसं यूज करते, ते पुन्हा यूज करून झाल्यानंतर क्लीन करून कसं ठेवते, तेही मी आजच्याच व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर आता सगळ्यात अगोदर इथे मी फ्रूट प्रोसेसर काढलेला आहे, त्याचे सगळे अटॅचमेंट काढलेले आहे. त्यामध्ये आपल्याला पाहिजे तेवढं प्रमाणात आपण 8 कपपर्यंत पीठ जे ते यामध्ये मळू शकतो. जवळजवळ 6 जणांचं जेवण होईल एवढं पीठ आपण मळू शकतो फ्रूट प्रोसेसरमध्ये. तर फ्रूट प्रोसेसर मी पूर्ण अटॅचमेंट लावून घेतल्या, त्यामध्ये पीठ घालून घेतलं, मेन प्लग जो तो प्लग इन केला, आणि त्यानंतर थोडंसं मीठ घालून आपल्याला रिकामच म्हणजे पाणी न घालताच हे पीठ जे ते आधी फिरून घ्यायचे, आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे पीठ जे ते मळून घ्यायचे. एकदमच पाणी नाही टाकायचं, एकदमच पाणी जर आपण टाकलं ना पीठ मळताना तर फ्रूट प्रोसेसरमध्ये जे ते पीठ चिकट होतं आणि त्याच्या पोळ्या ज्या ते व्यवस्थित जमत नाही. तर थोडं थोडं करून पाणी टाकायचे आणि पल्स मोडवर किंवा मग फर्स्ट जो जे असतं ना त्यावरच फर्स्ट मोडवरच आपल्याला पीठ जे ते मळायचं असतं. यापेक्षा जास्त याच्यावर आपण जर पीठ मळलं तर पीठ चिकट होतं हे लक्षात ठेवायचं आहे. तर मी पाणी जेवढं पाहिजे ते मला आता मी नेहमीच हे यूज करते ना त्यामुळं मला सवय होऊन गेलेली आहे. पण आपण काय करायचे, 1 कपाला जे ते जो 1/4 कप असतो ना म्हणजे 1 कप पीठ घेतलेलं असेल तर 1/4 कप पाणी टाकायचं. या हिशोबाने तुम्ही रेशो त्याचा ठरवून घ्यायचा की किती पाणी लागेल. तर मी नेहमीच करते त्यामुळे मला एक अंदाज येऊन गेलेला आहे की आता पीठ मळायला मला किती पाणी लागणार आहे काय. तर तुम्ही इथं बघत असाल की पीठ जे ते थोडंसं असं चिकट वाटते, पण हे चिकट झालेलं नाही किंवा पातळही नाही आहे. फक्त आपल्याला ते मळायचे, व्यवस्थित मळून घेतलं की थोडंसं तेल लावायचं आणि बस आपलं आपल्याला पाहिजे त्या म्हणजे पातळ पाहिजे असेल तर पातळ, घट्ट पाहिजे तर असेल तर घट्ट, या पद्धतीने आपलं पीठ जे ते मळून होतं. फक्त पाण्याचा रेशो जे तो आपण लक्षात ठेवायचा आहे, 1 कपाला 1/4 कप पाणी आपण ॲड करायचे. तर व्यवस्थित पीठ मळून घेतलेलं आहे आणि पीठ मळून झालं की लगेचच मी फ्रूट प्रोसेसर असो, मिक्सर असो किंवा एक बॉयलर असो ते जे ते अशा प्रकारे कपड्याने पुसून घेत असते. तर हे माझे किचनमधलेच कपडे आहे, किचनवरचे म्हणजे किचन क्लीन करण्याचे, किंवा हे तर किचन क्लीन करण्याचे नाही, माझे जे भांडे वगैरे पुसते नेहमी त्यासाठीचे हे कपडे, त्यानेच मी हे मी फ्रूट प्रोसेसर जे ते पुसून घेतलं आणि जागेवर ठेवलं आणि त्याचे जे अटॅचमेंट आहे त्या बेसिंगमध्ये ठेवलेले आहे भांडे घासण्यासाठी. तर आज जे ते मला भांडे घासायला मुली मदत करणारे, कारण की त्यांनाही आता भूक लागलेली होती. आणि मग मी त्या मला काय बोलल्या की मम्मी तू पहिले पराठे कर, आम्ही जे ते तुला थोडंसं मदत करतो. तर एवढे भांडे होते ना हे मुलींनी घासून दिले. तनिष्काने हे भांडे घासले आणि अनुष्काने जे ते एक बॉयलरमध्ये अंडे जे ते बॉईल झालेले होते तर तिने मला बॉईल केलेले अंडे जे ते त्यांचे सालं काढून दिले. तर तुम्ही इथे बघू शकता मुलींनी केलेले, म्हणजे माझी मुलगी जी ती आता 9वीला आहे, तर मुलंसुद्धा इतक्या सोप्या पद्धतीने अंडे जे ते शिजवू शकता आणि त्याचे सालं जे ते निघतात. काही ताईंची अशी कमेंट होती की एक बॉयलरमध्ये अंडे व्यवस्थित शिजले जात नाही, त्याचे सालं जे ते त्यालाच जे अंडं आहे ते चिटकून येतं. तर अजिबात तसं काहीच होत नाही. फक्त आपल्याला एक बॉयलरमध्ये अंडे शिजून झाले की 10-5 मिनटं त्याच्यातच ठेवायचे, त्यानंतर ते पूर्णपणे थंड पाण्यामध्ये आपल्याला ते अंडे जे ते घालून घ्यायचे, पूर्ण थंड करून घ्यायचे आणि त्यानंतर अंडे सोलायचे. तर बघा अजिबात जे ते सालाला काहीच अंडं जे ते चिकटून येत नाही आणि व्यवस्थित अनुष्का हे अंडे जे ते छिलत आहे, तिने मस्त असे मला हे अंडे सगळे छिलून दिले. मी इकडे पराठ्यांसाठीची तयारी केलेली आहे. तर हे पराठे बनवायला घेण्या अगोदर मी 2 शॉर्ट व्हिडिओ जे ते शूट केलेले आहे, तर तीही व्हिडिओ मी आता तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर या पद्धतीने आपल्याला पीठ मळून घ्यायचे आणि ह्या पिठाची जी ती अशी पातळ अशी पोळी लाटून घ्यायची. ह्या पोळीवर आपल्याला लोणच्याचा खार असतो ना तो लावून घ्यायचा आहे. तर घरगुती लोणचं असेल तर अजूनच छान अशी चव येते, घरगुती लोणचंच घ्यायचं आहे. मी रेडीमेड लोणचंच आहे त्याचा खार घेतलेला आहे. भाजीला काही नसलं, टिफिनला आपल्याला मुलांना काही द्यायचं हा विचार पडतोय, तर त्यावेळेला हा पराठा देतो बेस्ट ऑप्शन आहे. तर मी लोणच्याचा खार लावून घेतला, त्यानंतर अगदी 1/2 चमचा कश्मीरी लाल तिखट लावून घेतलेला आहे, हळद धना पावडर घालून घेतलेली आहे, कोथिंबीर घालून घेतलेली आहे, चाट मसाला चवीनुसार घालून घेतलेला आहे आणि सफेद तीळ असते ना ती यावर घालून घेतलेली आहे. आणि या प्रकारे कट करून ह्या पट्ट्या पट्ट्या एकावर एक ठेवून आपल्याला याचा एक उंडा बनवून घ्यायचा आहे.
आणि इथे तुम्ही बघत असाल की मी पीठ जास्त लावलेले आहे. पीठ लावण्यामागं कारण हे सांगते तुम्हाला की आपण जो लोणच्याचा खार वापरलेला आहे त्यात जास्त तेल असतं आणि तो थोडासा ओलसट असतो, त्यामुळे आपल्याला पीठ थोडंसं जास्त लावायचं. पराठा बनवून झाल्यानंतर अजिबात पिठळ हा पराठा लागत नाही, व्यवस्थित असा बनवून होतो. तर व्यवस्थित पीठ लावून आणि आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे. बघा, दोन्ही बाजूनी तेल किंवा तूप किंवा बटर लावून आपल्याला हा पराठा अशा पद्धतीने शेकून घ्यायचा आहे. बस आपला मस्त असा लच्छा पराठा बनवून रेडी होतो. मुलांच्या छोट्या भुकेसाठी, टिफिनला काही द्यायला नसेल तर हा पराठा जे ते बेस्ट ऑप्शन आहे. तर याच पद्धतीने मी आता पहिलं जे ते कहिरीच्या लोणच्यापासून हा पराठा बनवला होता रेडीमेड, आणि आता मिरचीच्या लोणच्यापासून, रेडीमेड जे मिरचीचं लोणचं असतं ना त्याच्या खारापासून पराठा बनवत आहे. सेम त्याच पद्धतीने आपल्याला पोळी लाटून घ्यायची, त्यावर खार लावून घ्यायचं आहे. आणि ह्या पराठ्याला मी थोडीशी कश्मीरी लाल तिखट पावडर जे ते अर्धा चमचा घातलेली, कारण की माझ्या मुलांना बरं असं तिखटच लागतं. त्यानंतर यावरती मी धना पावडर भुरभुरून घेतलेली आहे आणि चाट मसालाही भुरभुरून घेतलेला आहे, आणि वरनं आता याच्या मी काळे तीळ जे असतं ना ते भुरभुरून घेतलेले आहे. तर शक्यतो आपल्याला जेवढे काळे तीळ थंडीमध्ये यूज करता येईल ना ते यूज करायचे. तर तुम्ही इथून पुढे थंडीमध्ये बघाल की मी काळे तीळ बऱ्यापैकी यूज करते, कारण की काळ्या तिळामध्ये जे ते सगळ्यात जास्त प्रमाणात आपल्याला ओमेगा 3 जे ते मिळत असतं, त्यामुळे मी ते थंडीच्या दिवसांमध्ये यूज करत असते. तर काळे तीळ लावले, कोथिंबीर भरपूर सारी लावली, पट्टीमध्ये पराठा कट करून घेतला, एकावर एक ठेवला, रोल करून घेतला, आणि हा पराठा पीठ लावून आपल्याला लाटून घ्यायचा आहे. पातळ असा लाटून झाला की दोन्ही साईडला तेल लावून मस्त असा खरपूस हा पराठा भाजून घ्यायचा आहे. मस्त ऑप्शन आहे. ह्या पराठ्याची चव वेगळी आहे आणि कैरीच्या लोणच्यापासून बनवलेल्या पराठ्याची चव वेगळी आहे. एकदम सॉफ्ट आणि टेस्टी असा हा पराठा बनवून रेडी होतो. हाही पराठा तुम्ही नक्की एकदा बनवा. आणि तुमचे मुलंही माझ्या मुलांसारखे जर कोथिंबीरी किंवा गाजर काकडी खात नसतील तर मुलांना जे ते हा पराठा बनवायचा. आता मी आज कोथिंबीर घातलेली याच्यावर जास्त प्रमाणात. तुम्ही गाजर जे ते किसून घालू शकता, काकडी किसून घालू शकता, बीट किसून घालू शकता. पुढे येणाऱ्या ब्लॉग्समध्ये मी तेही तुमच्यासोबत शेअर करणारच आहे, म्हणजे तुम्हाला कळेल की कशाप्रकारे हा पराठा बनवायचा आहे. आता त्यानंतर ह्या दोघींना पराठा बनवून दिला होता, ह्या दोघींनी खाल्लं आणि आता शौर्य राहिला होता. तर शौर्यला अगदी त्याच पद्धतीने पण थोडीशी मीठ मिरची जी ती कमी घातली आणि त्याला जे ते पराठा बनवून दिला. तर तिळ मी ठेवून दिलेली होती ना, तर अनुष्काला म्हटलं मला थोडीशी तिळ दे, त्याच्यावरनं तिळ घालायचे. तर तिळ घातली, कोथिंबीर घातली आणि हा पराठा जे येते आपण आर्ट अँड क्राफ्टमध्ये जो फॅन बनवतो बघा, त्या फॅनला कसं एकावर एक घडी ठेवून आपण त्याची घडी बनवून घेतो त्या फॅनची, त्या पद्धतीने घडी बनवायची. ती घडी बनवून झाली की आतल्या साईडने रोल करायचा आहे आणि रोल करून व्यवस्थित याचा तोंड जे ते बंद करून घ्यायचे, याचा उंडा बनवून घ्यायचा आहे आणि हा उंडा लाटून घ्यायचा आहे. या पद्धतीने तुम्ही कुठल्याही एका पद्धतीने ते येते लच्छा पराठा बनवू शकता. मी जवळजवळ माझ्या ह्याच चॅनलवरती 10 ते 15 प्रकारे अच्छा पराठा कसा बनवायचा त्याचे शॉर्ट व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेले आहे. आता हळूहळू करून लॉंग व्हिडिओमध्ये सुद्धा तुमच्यासोबत ह्या पराठ्यांच्या रेसिपीज मी शेअर करणार आहे, कारण थंडी स्पेशल थंडीमध्ये सगळ्या प्रकारचे पराठे जे ते खूप चालतात. तर मीही तुमच्यासोबत छान असे पराठ्यांच्या रेसिपी शेअर करणार आहे. तर हा पराठा बनवून घेतला आणि त्यानंतर मी पोळपाट धुवून घेतलेला आहे, म्हणजे पुसून घेतलेलं आहे, लाटणं पुसून घेतलेलं आहे आणि हात धुवून घेतले, कारण की खूप सारं लोणचं जे ते आपल्या हाताला चिकटतं. तर या पद्धतीने मी आता हा शौर्याला पराठा जो ते बनवून दिलेला आहे, त्याला पराठा गरमागरम खायला नेऊन दिला तिकडे. आणि इकडे आता मी लगेचच जे ते पुढच्या चपात्या बनवायला घेतलेल्या आहे, कारण की आता 7:30 वाजत आलेले होते आणि मला पटकन सगळे कामं आवरून आणि मूवीसुद्धा बघायची होती. तर आज मला जे ते मराठी मूवीज बघायची होती, तर चोरीचा मामला खूप छान अशी कॉमेडी मूवी होती. तर कॉमेडी मूवी बघायला मला आवडते, तर म्हटलं चला थोडासा मूड फ्रेश होईल. आणि जोवर मिस्टर येत नाही ना तोवर मी झोपणार नव्हते, मला माहिती होतं. आणि ॲक्च्युली त्यांना यायला देते, मला वाटलं 9 वाजेपर्यंत ते येऊन जातील, पण त्यांना यायला देते 11:30-12 वाजले. मग त्यावेळेपर्यंत मला जागायचं होतं, तर म्हटलं तसंच बसायचं, तर चला आपण मूवी बघूया. तर मुलांना तर मी वेळेवरती झोपायला लावून दिलं होतं, ते 9 वाजेच्या आज जे ते झोपून गेले होते, पण मी एकटी जागी होते, कारण की तो जोवर ते घरी येत नाही तोवर मी झोपत नसते. तर म्हटलं चला आपण मूवी आपली लवकर स्टार्ट झाली म्हणजे लवकर संपेल सुद्धा, तर मग मी पटकन येते.
चपात्या बनवून घेतल्या आणि तनिष्काजी ती मला भांडे घासायला मदत करत आहे. तर मी या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, आत्ताही सांगत आहे की मी शौर्य असो, अनुष्का असो किंवा तनिष्का असो, म्हणजे मुलगा मुलगी असा काही फरक ठेवत नाही, तिघांनाही झाडू मारायलाही लावील, भांडे थोडेसे असतील तर भांडे घासायला लावील, शौर्यला सुद्धा तर त्याला सुद्धा थोडंफार कामं आले पाहिजे. असं नको व्हायला की मुलींचंच काम आहे भांडे घासायचं आणि माझं नाही असं बोलायला नको त्याने, म्हणून मी त्याला सुद्धा भांडे घासायला लावत असते, झाडू मारायला लावत असते, फरची सुद्धा पुसायला लावत असते. तर मी तनिष्काला जे इथे भांडे घासायला लावलेले आहे, अनुष्का झाडू मारत होती आणि मी इथे आता कढई गरम करायला ठेवलेली, भाजी करायला घेतलेली आहे. कढईमध्ये तेल हलकंसं कोमट गरम झालं, त्यामध्ये मी 2 चमचे लाल तिखट घातलेलं आहे, काश्मीरी लाल तिखट, 1/2 चमचा गरम मसाला घातलेला आहे, 1 चमचा धना पावडर घातलेली, 1/2 चमचा हळद पावडर घातलेली आहे. हलकंसं 1/2 मिनिट आपल्याला हे मसाल्यांमध्ये सगळे मसाले देते भाजून घ्यायचे, तळून घ्यायचे आणि त्यानंतर हा रेडीमेड म्हणजे बनून ठेवलेला मी काळा मसाला आहे, काळा मसाला वाटण ते घालून घ्यायचे आणि हे वाटण देते आपल्याला 2 ते 3 मिनिट छान असं तेल सुटस्तर परतून घ्यायचे आणि त्यानंतर यामध्ये कोथिंबीर आणि अंडे घालून घेतलेले मी या स्टेजला छान असे एका याच्यामध्ये एकत्र करून घ्यायचे, गरम पाणी घालायचे, आपल्याला किती पातळ भाजी पाहिजे या हिशोबाने पाणी घालायचे आणि आपली भाजी जी ती इथे एक उकळी आली याला 10 मिनटं उकळून घ्यायचे. उकळी आली की बस आपली एक करी जी ती बनून रेडी झालेली आहे. आता इथे अजून 5 मिनटं मी भाजी शिजून देणार आहे, थोडीशी आटवून घ्यायची मला. तर मी इथे चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे, एक साईड जे ते भात केलेला आहे कारण की तनिष्काला जे ते अजिबात चपाती खायची नव्हती, मी माझ्यासाठी भाकरी बनवलेली होती आणि तिला जे ते भातच खायचा होता. तर मग तिला म्हटलं चल तू भात खायचा तर तुझ्यासाठी भातही लावते. तिला भात लावलेला आहे, भात झालेला होता, भाजी झालेली, गॅस बंद केलेला होता मी, त्यातच ठेवलेली भाजी. आणि आता इथे मी एक बॉयलर जे इथे क्लीन करायला घेतले. तर एक बॉयलर जे ते आपल्याला पूर्ण ओलं करायचं नसतं कारण की त्याचं सगळं जे मशीन आहे ह्या एक बॉयलरच्या खालीच असतं, तर ते आपल्याला फक्त घासणीने घासून घ्यायचे आणि अशा प्रकारे तिरकं करून ओलं करून घ्यायचे आणि पाणी काढून घ्यायचे आणि लगेचच आपल्याला पूर्ण एक बॉयलर जे ते कोरड्या कपड्याने व्यवस्थित पुसून घ्यायचे, म्हणजे त्याला काही चिकटपणा असेल, काही लटकलेलं असेल तर ते सगळं निघून जातं, पाणीही त्याचं छान असं सोक होऊन जातं. तर या पद्धतीने मी एक बॉयलर जे ते यूज करत असते आणि मी माझं जर विचाराल, मला जर सांगायचं जर ठरलं तर एक बॉयलर जे ते खूप सारी आपली कामाची बचत करतं, आपली वेळेची बचत करतं, गॅसही वाचतो आणि वेळेचीही बचत होते. तर मी तर याला पूर्ण 10/10 मार्क देणार आहे कारण की एक नंबर असं प्रोडक्ट आहे. त्यानंतर आता राहिलं फ्रूट प्रोसेसर. तर फ्रूट प्रोसेसरचे भांडे जे ते तनिष्काने घासून ठेवलेले होते ते फक्त मला पुसून ठेवायचे होते. एक बॉयलरचेही वरचे जे झाकण वगैरे ते तिने घासून ठेवलेलं होतं, फक्त मला पुसून आपापल्या जागेवर ठेवायचं होतं. तर ही माझी पहिल्यापासूनची सवय आहे की कुठलंही भांडं यूज केलं की ते लगेचच आपल्याला पुसून आणि जागेवर जाऊन द्यायचे. तर ते मी करतच होते, तर इथे लगेचच लाईट गेले आणि पूर्ण अंधार झाला होता. तर आमचं जे ते इन्व्हर्टरचं काम करायचे तर त्यामुळे इन्व्हर्टर काढलेले, तर आम्हाला सुद्धा ही अशी सवय नाही की पूर्णपणे लाईट गेल्यानंतर काय करायचं मलाही हा प्रश्नच पडतो. आणि आज जे ते 1 तासभर लाईट गेलेले होते, कधीच एवढ्या वेळ लाईट जाते नाही आणि 8-10 दिवसापासून आम्ही आमचं इन्व्हर्टर काढलेलं आहे ना, तर लाईट जाण्याची श्रृंखला कशी आहे काय आहे ते आम्हाला आता कळायला लागले. तर 5-1 मिनटं जात होते, 5-10 मिनटं, पण आज जे ते पूर्ण 1 तासभर लाईट गेलेले होते. सो म्हटलं चला ही वेळ आणि हाही प्रसंग आपण आपल्या मैत्रिणीसोबत शेअर केला पाहिजे. इन्व्हर्टर आल्यानंतर तर उजेड राहणारच आहे, काही कळणारच नाही, पण अशी एक व्हिडिओ होऊन जाऊ देत म्हटलं. तर मी माझं काम जे ते कंटिन्यू ठेवलं, मी सगळे भांडे पुसून फ्रूट प्रोसेसरला लावून घेतले, त्यानंतर बाकीचे कामं आवरले आणि ते आता मुलांना जेवायला ताट करून देत आहे. तर तुमच्यासोबतही ताट कसं झालं, काय झालं, जेवण कसं आहे काय ते शेअर करत आहे. तर ब्लॅक थाळी घेतलेली आहे, ब्लॅकच बाऊल घेतलेले आहे 2 आणि त्यामध्ये एका बाऊलमध्ये मी गरमागरम मस्त असा राईस ठेवलेला आहे, एका बाऊलमध्ये एक करी काढून घेतलेली आहे आणि सॅलेड म्हणून मी ते पेरू जे ते कट करून घेतलेले होते, तर ते पेरू घेतलेले, यावर मी लाल तिखट मीठ वगैरे काहीच घातलेलं नाही, फक्त पेरू कट करून त्याचं बी काढून घेतलेलं आहे आणि चपाती. तर या पद्धतीने आजचा आपला संध्याकाळचं डिनर होतं, मस्त असं पटकन. अगदी म्हणायचं झालं तर 1/2 तास सुद्धा मला हा स्वयंपाक करायला लागला नाही आणि झटपट असा हा स्वयंपाक बनून रेडी झाला. तर चला तुम्हीही या मस्त असं कॅन्डल लाईट डिनर करायला, तर आम्हीही मस्त असं कॅन्डल लाईट डिनर केलेलं आहे. एक साईड जे ते कॅन्डल ऑन करून दिली आणि मस्त असं सगळ्यांनी जेवण केलं आणि त्यानंतर मग मी किचन वगैरे आवरून घेतलं, सगळं किचन व्यवस्थित आवरलं आणि मूवी बघायला मी आता जाणार आहे. सो
तुम्ही ही थाळी बघा आणि तुम्ही या चला आमच्यासोबत जेवायला. मस्त अशी थाळी झालेली होती, झटपट अशी थाळी बनवून होते. अशा प्रकारे आपण जर काळा मसाल्याचं वाटण जर बनवून ठेवलं तर हे वाटणापासून मी आत्तापर्यंत जवळजवळ 4 ते 5 प्रकारच्या भाज्या कशा बनवते काय ते तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. तर चला आता मी पटकन किचन आवरून घेते आणि मूवी बघत असताना तुम्हाला भेटते. तर मैत्रिणींनो, इथे मी 8 वाजेपर्यंत सगळं घर जे ते आवरून घेतलं होतं. आमची जेवणं झालेली होते, किचन क्लीन करून घेतलं होतं, बेडमध्ये सगळी क्लिनिंग झालेली होती, म्हणजे बेड पूर्ण टायडी करून घेतला होता. मिस्टर आज घरी नव्हते, सो त्यामुळे मी आणि मुलं आम्ही चौघं जे ते पुढे झोपणार होतो. 11:30-11 वाजेपर्यंत ते आले होते, पण तोवर जे ते मी जागीच होते, तर मग त्यामुळे मी आज मूवी बघणार होते. तर हे बघा, किचन माझं आवरून झालेलं आहे, बेड व्यवस्थित क्लीन टायडी करून ठेवलेलं आहे आणि माझं एक काम राहिलेलं होतं तर म्हटलं चला आता आपण तेही काम करून घेऊ. म्हणजे 1-2 तास ते कपडे जे ते भिजत राहतील गरम पाण्यामध्ये, जेणेकरून ते छान असे क्लीनही होतील आणि भिजले जातील तर पटकन निघतीलही. तर मी कॅटलमध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं, पाणी गरम झालं त्यानंतर एक बाऊल घेतलेला आहे, त्या बाऊलमध्ये मी एक शॅम्पूची पुडी, हेड अँड शोल्डर घ्या नाही तर क्लिनिक प्लस घ्या, कुठलीही घ्या, एक शॅम्पूची पुडी मी काढून घेतलेली आहे, फोडून त्यामध्ये शॅम्पू काढून घेतलेला आहे. आणि ह्या शॅम्पूचं जे शॅम्पू जो आपण बाऊलमध्ये ठेवलेला आहे ना, त्याच्यावरून आपल्याला गरम पाणी टाकून घ्यायचं, म्हणजे शॅम्पू जो तो आपोआप मेल्ट होईल. आणि त्यानंतर यामध्ये मी जे किचनचे मी कपडे यूज करते ना किचनमध्ये भांडे पुसण्यासाठी वगैरे, तर ते कपडे जे ते ह्या गरम पाण्यामध्ये शॅम्पूच्या गरम पाण्यामध्ये घालून छान असे 1-2-3 तास भिजत घालायचे, किंवा मग रात्रभर सुद्धा भिजत घातले तरी चालेल. फक्त आपल्याला हे पाणी एकदम कडक गरम असतं ना, तर डायरेक्टली हात लावायचा नाही आहे, असं चमच्याने वगैरे ते व्यवस्थित असे पूर्ण डुबवून घ्यायचे गरम पाण्यामध्ये आणि ते असेच भिजत ठेवायचे. रात्रभर ठेवा किंवा 2 तास ठेवा किंवा 1/2 तास ठेवा किंवा 1 तास ठेवलं तरी चालेल. तर मी रात्रभर पूर्ण ठेवणार आहे जेणेकरून ती मस्त सकाळी धुतल्यानंतर खळकण निघून जातील. तर हे कपडे भिजत टाकून दिलेले आहे, किचन व्यवस्थित आवरून झालेलं आहे. देवांचंही आता दिवा बंद करणार आहे मी, पण म्हटलं असून देत थोड्या वेळ राहून देऊ. तर संध्याकाळी मी देवघरातला दिवा बंद करत असते आणि सगळं किचन टायडी झालेलं आहे आणि म्हटलं चला आता आपण आपली मूवी बघूया. तर मूवी ऑन केलेली आहे, तनिष्का झोपून गेलेली आहे कारण की ती बिचारी पहाटे उठते आणि पहाटेच तिचं कॉलेजला जायचा वेळ असते 6:30-6:35, तर त्यामुळे ती लवकर झोपते, सकाळी लवकर उठते. तर ती झोपून गेलेली आहे. शौर्य, मी आणि अनुष्का आम्ही जागे, ह्या दोघांना सुट्ट्या चालू आहे क्रिसमसच्या, त्यामुळे यांना मी थोड्या वेळ जागा राहून देईल 10:30-10 वाजेपर्यंत, त्यानंतर यांनाही झोपी लावेल आणि मग मी माझी पुढची मूवी जी ती मी एन्जॉय करेल. तर इथे आता पटकन मस्त मुलांमध्ये कोझी कोझी जाऊन पडलेले आहे आणि मस्त रजाईमध्ये घुसून मस्त ही मूवी मी एन्जॉय करणार आहे. कॉमेडी मूवी आहे, कोणाला जर बघायची असेल तर नक्की बघू शकता, पोट धरून हसाल इतका हसण्याचा हा मूवी आहे. खूप छान आहे, माझं तर मस्त हे तर मला तर कळालंही नाही किती वाजले काय वाजले, मस्त एन्जॉय केले मी. तर चला मैत्रिणींनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर आणि श्री स्वामी समर्थ.